राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचं एक सर्टिफिकेट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। यामध्ये शरद पवारांच्या जातीपुढे ओबीसी असं लिहिलेलं आहे, मात्र हे सर्टिफिकेट खोटं असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। पवार समर्थक रवींद्र पासलकर यांनी शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला हा प्रसार माध्यमांना दाखवलेला आहे। राष्ट्रवादीने दिलेल्या पवारांच्या दाखल्यामध्ये जातीच्या पुढे मराठा असा उल्लेख आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। ओबीसी असल्याचा एक दाखला सध्या व्हायरल झाला होता आणि त्यानंतर शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला राष्ट्रवादीच्या वतीने हा पोस्ट करण्यात आलेला आहे। दरम्यान पवारांचं खोटं ओबीसी प्रमाणपत्र व्हायरल करणं हे भाजपचं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप पासलकरांनी केलाय। तर सुप्रिया सुळे यांनी देखील हा बालिशपणा असल्याचं म्हटलंय। तर खोटं प्रमाणपत्र आम्ही का व्हायरल करू, आम्हाला इतर देखील उद्योग आहेत असं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेलं आहे। साहेब जेव्हा दहावीत होते तेव्हा ते इंग्लिशमध्ये असू शकेल का? हास्यास्पद आहे अगदीच। म्हणजे मला विचाराल तर बालिशपणा चाललाय हा। पवार साहेबांवर जे आरोप करतायत आणि खोटी सर्टिफिकेट, आजकाल खोटी सर्टिफिकेट्स हा मार्केटमध्ये मोठी गोष्ट झालेली आहे। हे षडयंत्र महाराष्ट्रामध्ये आणि देशभर संघ विचाराचे भाजप प्रणित लोक करतायत। की साहेबांचं हे सगळं लिव्हिंग सर्टिफिकेट मी तुम्हाला दाखवतो। हे मराठा म्हणून साहेबांचं शेवटपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यापर्यंतचं हे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे। आणि या सर्टिफिकेटमध्ये आणि अगोदरच्या सर्टिफिकेटमध्ये त्यांचं प्रोफेशन हे पॉलिटिशियन दाखवलेलं होतं, तर त्यांचं प्रोफेशन हे ॲग्रिकल्चर आहे। आम्ही कशाला व्हायरल करू? आम्हाला काय तोच उद्योग थोडी आहे? आम्हाला पालावरती दिवाळी करायची आहे। आम्हाला मेरी माटी मेरा देश, माटी विथ सेल्फी राष्ट्रीय कार्यक्रम आम्ही केला। आम्हाला इतके कार्यक्रम आहे की त्यातनं आम्हाला फुरसत नाही कुणाची कास्ट सर्टिफिकेट काढायची। उलट त्यांचे संस्कार आहे पवार साहेबांनी त्यांच्या कंपूचे की मोदीजींना कधी दाखला मागितला, त्यांच्या शिक्षणाचा दाखला मागितला। आमचा तो बिझनेस नाही आहे। तर यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। राजकारणासाठी पवारांना मध्ये खेचलं जातंय असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। तर नशीब पवारांच्या दाखल्यावर धनगर म्हणून व्हायरल केला नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आता टीका देखील केलेली आहे। हे जे कोणी काय उद्योग करतंय आणि शरद पवार साहेबांच्या नावाने त्यांचं जातीचं प्रमाणपत्र फिरतंय, हे बोगस उगच कारण नसताना कॉन्ट्रोवर्सी करायची। शरद पवारांच्या बर्थ सर्टिफिकेटवर मराठा म्हणूनच त्यांना ओळखलं जातं। काय असतं महाराष्ट्रामध्ये, कोणालाही काही करायचं असतं की पहिलं शरद पवार साहेबांना खिचून घ्या। नशिबातून कोणी सांगितलं नाही पवार साहेबांकडे धनगर सर्टिफिकेट।